गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज माझ्यासोबत आहे एक नवीन व्यक्ती, तुम्ही त्याला बघितला असेल मे बी, सागर शिंदे, माझा सक्का मेवणा, मेवणा कम फ्रेंड आहोत आम्ही। तुम्ही माखूल स्पेशलचा जो मी व्हिडिओ बनवला होता, तर माखूलमध्ये सागरला बघितला असेल, आणि ज्यांनी बघितला असेल त्यांना मी आय बटनमध्ये देतो तुम्हाला। आणि आज आम्ही निघालो आहे मोरबे डॅमला, तुम्हाला माहितीच असेल। आणि मी माथेरानला गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला स्पेशली सांगितलं होता की पण मोरबे डॅम जो आहे तो सागर यांच्या गावावरती बनलेला आहे। सो आपण आता सागरला घेऊन जाऊया तिकडे। आम्ही पोचलो आता बदलापूरला, थोडासा चहा ब्रेकसाठी थांबलो होतो आणि चहा ब्रेक झालेला आहे, पाठी टपरी होती तिकडे, चहा ब्रेक झाला आमचा आणि आता निघतोय ते बदलापूरमध्ये। जवळपास 14-15 किलोमीटर आलो असेल आम्ही घरापासून, इथून निघतोय आता। सागर आहे आज खूप दिवसातून राईडला, त्या दिवशी आशिष शिंदे होता, कसं वाटतं सागर? छान सागर पण एकदम रेडी झालेलं, म्हणजे थंडी आहे घरामध्ये, थंडी नाही एवढी कल्याणला, पण बाहेर हायवेला पडलं की थंडी वाजते। आता गोप्रो पण आपला सेट केलेला इथे, गोप्रो सेट आहे आणि स्कूटी आज घेतलेली आहे। स्कूटी दाखवतो तुम्हाला, जी झेड आर आहे माझ्याकडे। आज आपण ही स्कूटी घेऊन चाललेलो आहे, झेड आर आणि पाठी गोप्रो तो आपला रेडी आहे इथे हेल्मेटला। सो आता वाजलेत 8:30 आणि आपण निघूया लगेच डायरेक्ट मोरबे डॅमसाठी। तर मित्रांनो, आपल्याला इथे सायक्लिस्ट भेटलेले आहेत, यंगस्टर्स। तर या लोकांनी कॅमेरा बघून आपल्याला विचारलंय ब्लॉगर वगैरे आहेत का, तर काय नाव मित्र तुमचं? माझं नाव सोहम लांडगे। सोहम लांडगे, तुझं? राजन कुलकर्णी। राजन कुलकर्णी, तुझं मित्र? अद्वैक ठावरे। अद्वैक, सो सायक्लिस्ट आहे, मजा आहे यांची लाईफ सायक्लिस्टमध्येच असते। आता थोडे वेळ दिवस मोठे झाल्यानंतर ते पण बाईक्सवरती देतील। आणि कोणत्या कॉलेजला? आरकेडी। आरकेडी, आरकेडी माझ्याच कॉलेजचे आहेत बघा। सो भेटले इथे, आता सबस्क्राईब केलं त्यांनी, म्हटलं त्यांना थोडासा व्हिडिओमध्ये घेतो, स्वतःही बघतील घरी गेल्यानंतर। सलाम। सो मित्रांनो, निघायची वेळ झाली आपल्याला आणि आता आपला मॅपवरती बघूया किती किलोमीटर आहे फ्रॉम बदलापूर। आपण कात्रप चौकात आहोत, मोरबे डॅम, आणि मोरबे डॅम दाखवत आहे 47 किलोमीटर। सो 47 किलोमीटर आहे, 1 तास 19 मिनिटं दाखवत आहेत। सो निघूया आता आपण। तर आम्ही निघालो आहे, कात्रपचा रोड क्रॉस केलेला आहे आणि बदलापूरमध्ये आल्यानंतर दोन व्यक्तींची आठवण येते, समीर मोरे आणि समीक्षा मोरे। तो तुमच्या दोघांना मिस यू। सागर आहे आमची, आम्ही दोघं आलेलो आहे आज, असं तर समीर म्हणाला असतं आमच्यासोबत। सो ब्रेकफास्ट करण्यासाठी बघू, एखादा ब्रेक घेतला तर घेतोय आता आम्ही, एक चहा ब्रेक घेतला आता। सागरच्या सासरवाडीमध्ये, म्हणजेच नेरळला, नेरळ स्टेशनला जाणारा रस्ता पाठीमागे गेला तो, आता पुढे सासरवाडी आणि पुढे माथेरानला जाणारा रस्ता वरती आहे। समोरचा जो डोंगर दिसतोय तुम्हाला तो आहे माथेरानचा, माथेरानचा प्रवेशद्वार। आणि आम्ही टुवर्ड्स खालापूर, म्हणजे कर्जत, वाया कर्जत मधून चाललोय खालापूरला, माथेरानचा रेल्वे ट्रॅक। डोंगरातून जाते वरती माथेरानची टॉय ट्रेन। आणि आपण आता पेट्रोल ब्रेक घेतोय, पेट्रोल भरायचं आहे गाडीमध्ये जरा। टॉय ट्रेनचा जो ट्रॅक आहे, ट्रॅकच्या बाजूला पेट्रोल भरलेलं आहे आणि सागर येतोय आता स्कूटी घेऊन। सो आपण आता टॉय ट्रेनचा प्लॅन करूया, कारण टॉय ट्रेन पण सुरू झालेली आहे आणि माथेरानला जाऊन खूप दिवस झालेले आहेत। आपण टॉय ट्रेनने जाऊया, तुम्हाला लॉकडाऊनमध्ये माथेरान दाखवला होता, आता टॉय ट्रेनवरती, टॉय ट्रेनने आपण आता जाऊया, जी इथूनच जाते समोरून, तुम्हाला ट्रॅकच्या बाजूलाच आहे हा पेट्रोल पंप। आपण डॅमच्या टर्निंगला पोचलो आहोत, आपण इथे मोरबे धरण प्रकल्प तुम्हाला दिसत असेल बोर्डला, आणि हा इथे दिला नवी मुंबई महानगरपालिका मोरबे धरण प्रकल्प, अंतर 1 किलोमीटर। आता जवळपास आपण पोचतोय,
एक किलोमीटर म्हणजे आपण 5 मिनिटात पोहोचू, रस्त्यांवरती डिपेंड आहे. खालून रेल्वे ट्रॅक चाललाय वाटतं बहुतेक, कर्जत पण होईल का रेल्वे ट्रॅक. ओहो, समोर तुम्हाला डॅम दिसत असेल, जबरदस्त, एक नंबर. क्या बात है, हाँ जबरदस्त. गेट लावलेला दिसतोय, आता तिकडे विचारू आपण आतमध्ये जाऊ देतात का. तो इथून बंद आहे, इथून कॅमेरा वगैरे अलाउड नाही आतमध्ये घेऊन जायला, आणि सकाळी जॉगिंगसाठी चालू असतो 6 ते 7 मध्ये. सो त्यामुळे इथून आपल्याला जाता येणार नाही, फक्त तुम्हाला डोळ्याने बघायचं असेल तर तुम्ही 6 ते 7 मध्ये जाऊ शकता. बाकीचं एक बोरगाव फाटा आहे, आणि एक त्या साईडला हायवेवरून चौकच्या इथून मला वाटतं रोड आहे, तिथून आपण जाऊ शकतो. सो आपण आता बोरगावमधून जाऊया. सर आपण पोहोचलो, आपण त्या ठिकाणी गेलो होतो, तिथून आपल्याला परमिशन नाही आहे, फक्त सकाळी 6 ते 7 जॉगिंग वगैरे वॉकिंग करण्यासाठी अलाउड आहे. कॅमेरा वगैरे तिकडे नाही आहे, तिथे लिहिण्यात आलेलं आहे की CCTV अंडरवेशन ऑब्झर्वेशन आहात तुम्ही. सो त्याच तिथून थोड्याशा अंतरावरती हा इथे गेट आहे, ते दोन पोरं आलेत, ते पण पुढे गेलेत, बघू आता आपण पण इथूनच जाऊया आतमध्ये. बघा बिअरच्या बाटल्या बघा इथे फोडण्यात आलेल्या आहेत. छोटीशी पायवाट दिसते, पायवाटून जाऊया, पायवाटा मधून मधून. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय इथे डॅमच्या पॉइंटला, आणि पाठीमागे एकदम विहंगम असा नजारा डॅमचा, पसरलेला आहे पूर्ण डॅम असा. तुम्हाला आता जवळ जाऊन दाखवतो, आम्ही थोडासा पुढे चाललोय तिकडे खाली. सर मित्रांनो, मगाशी तुम्हाला बोललो दोन बायकर्स आले होते, हे दोघांचंही नाव पराग आहेत, ते मुंबईवरून आलेत. पराग, तुझं घर आहे बहुतेक ना इथे? यस यस, ह्याचं घर नेरळला आहे, म्हणजे सागरच्या सासरवाडीमध्ये, आणि हा वसईवरून आले. तर आता हे जाता जाता यांनी बघितलं इथे धरण आहे, त्यामुळे धरणाला भेट देण्यासाठी आलेत. तर कसं वाटलं तुम्हाला धरण? एकदम फॅन्टॅस्टिक, खूपच ब्युटिफुल. तर जबरदस्त दोघं आता हे निघतायत, त्यांना घरीच जायचं. मला असं वाटलं की ते स्पेसिफिक इथे धरण बघण्यासाठी आले, जसं आम्ही आलो आज खूप दिवसातून. तर हे जर आता चालता फिरता मध्ये फेरफटका मारतायत आता, मला वाटतं आय होप तुम्ही येतील बहुतेक रेनी सीझन मध्ये. रेनी सीझन मध्ये नक्की अजून भारी असतो धरण. सर चला, थँक्स थँक्स. ती मंडळी गेलेत, आता आपण आता पुढे जाऊया, अजून थोडासा डॅम थोडा एक्सप्लोअर करायला हवा. आलोय तर मग काहीतरी घेऊन जायला पाहिजे. क्राईम मास्टर गोगो बोलतो तसं, आया हो तो कुछ तो लेके जाऊंगा. सर तुम्हाला हा इकडचा व्ह्यू दाखवतो, बघा पुढे चालू जात त्या साईडला. सुक सुक आहे म्हणून चालायला बरं आहे, पावसात मला वाटतं भरपूर चिखल असेल इथे. एक नंबर मित्रांनो, आपण आलोय धरणाच्या बॉर्डर वरती, तिथे तुम्हाला बांधकाम दिसत असेल धरणाचं, धरणाची भिंत जी मगाशी तुम्हाला त्या साईडून दाखवली होती, खूप मोठा बघा भिंत इथून सुरू होते, ती भिंत तिथपर्यंत आहे, त्या टोकापर्यंत बॉर्डर आहे त्याची. आणि पुढे आल्यानंतर तर डॅमचा एकदम विहंगम असा नजारा दिसतो इथे. समोर आहे माथेरानचा डोंगर, 1 3 पॉईंट, तो आहे प्रबळगड, आणि तिथेच कुठेतरी सागर यांचं घर होतं, शिंदे फॅमिली यांचं जागा तिकडे होती, त्यांच्या जागेवरती हा धरण बांधलेलं आहे. सागर पण मला वाटतं भरपूर वर्षातून आला या ठिकाणी. काय म्हणतो सागर, कसं वाटतं, किती वर्षातून आलायस? 20 वर्ष झाले सुद्धा. तर 20 वर्षातून आलाय सागर, बापरे, म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला. आणि कसं वाटतं धरणाला बघून? धरण पहिल्यांदा बघतोयस? नाही, अगोदर पण बघितलंय, असं काय नाही. हे आता फर्स्ट टाइम बघतोय मोरबेचं.
कसं वाटतं गावची आठवण, लहानपणाची आठवण? तुम्ही बहुतेक त्या चौक चौकच्या इथून चालत यायचे ना असे? असे ते चौक तुम्हाला माहिती आहे, तिकडे समोर असेल चौक, त्या चौकच्या इथून असे चालत 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 समोरून असे समोरून करत 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 तिकडे जायचे, तिकडे त्या तिकडे त्यांचं गाव होतं. सो मस्त असा नजारा आहे. लडाखला आल्यासारखी फिलिंग वाटते का तुम्हाला? सर मित्रांनो, इथे येऊन बसलोय, थोडासा पाण्याच्या किनारी दगड आहेत असे, दगडावरतीच बसलोय. पाटीची बिंद आहे ती अशी इथे आहे. मस्तपैकी असा गारवा वाटतोय धरणाच्या बाजूला, पाणी असं निळसर निळसळ वाटतंय, निळं निळं पाणी वाटतंय. लडाखला आल्यासारखं वाटतंय. 3 Idiots मधला आमिर खान लडाखला जातो त्यातला सीन. तर मित्रांनो, हा डॅम बांधायला सुरुवात केली होती 1999 साली आणि याची ओपनिंग झाली 2006 साली. म्हणजेच या आणि या डॅमची हाईट जी आहे ती 194 आणि लेंथ जी आहे ती 11,220 फुटाची आहे. म्हणजे असा पसरलेला आहे. नवी मुंबईसाठी या डॅममधून पाणी पुरवठा होतो. असा मस्त निळा निळा सागर वाटतोय. चला मित्रांनो, निघायची वेळ झाली. आता निघालोय आम्ही इथून. मस्त टाईम होता, मस्त टाईम स्पेंड केला आम्ही इथे. शांतता, निसर्ग, पाणी, डोंगर, दगड, मस्त असा आहे. पाणी मला वाटतं वरपर्यंत जात असावं जेव्हा फुल होत असेल डॅम. आणि सागर पुढे गेला आहे हेल्मेट घेऊन. दिसत असेल तुम्हाला तो, बघा चाललाय तिकडे. मोठा डॅम आहे असा. नवी मुंबईला पाणी पुरवठा होतो ह्या डॅममधून. तिकडे मंदिर पण बघितलं असेल तुम्ही, तो बघा मंदिर, तो बघा तिकडे एक मंदिर आहे तिथे. आणि तिथे मला वाटतं 1-2 गाव आहेत, बोरगाव वगैरे, तिथून रस्ता असेल आतमध्ये यायला. निघालोय आता, परतीचा प्रवास सुरू आहे. तोच रस्ता पाण्याच्या किनारा किनाऱ्यापासून. तिकडे तुम्हाला पाण्याचा डिफरन्स दिसतोय का? तिकडे थोडासा ग्रीन पाणी दिसतंय आणि इथे थोडं व्हाईट व्हाईट दिसतंय. क्लीन पट्ट्या पट्ट्यामध्ये पाणी ग्रीन किंवा ब्ल्यू कलरचं दिसतंय समोर तिथे. आणि इथे सगळं व्हाईट व्हाईट दिसतंय पाणी किनाऱ्याच्या लगत. तर मित्रांनो, आम्ही वरती आलोय आणि आपण गेलो होतो त्या समोर, तिकडे टोक दिसतंय, त्या टोकाच्या पलीकडे गेलेलो त्या साईडला. आणि वरतून नजारा तर अजून भारी दिसतोय, पण खाली गेल्यावरती एकदम मस्त आहे, सुंदर असं वाटला परिसर. हिरवगार आणि निळं निळं पाणी दिसतंय खाली. मस्त असा व्ह्यू दिसतोय बघा डॅमचा. तिथे होतं वरोसे गाव त्या डोंगराच्या पलीकडे. समोर आहे वन ट्री हिल पॉइंट, प्रबळगड, आणि प्रबळगडच्या त्या पाठीला कलावंतीन दुर्ग. मित्रांनो, मग अशी वरती जाता जाता आम्हाला इथे दारूच्या बाटल्या वगैरे दिसल्या होत्या, तशाच बाटल्या तिथे पण आहेत. तुम्हाला दाखवल्या मग अशी, दाखवतो तुम्हाला परत एकदा. त्या बघा इथे दारूच्या बाटल्या आहेत. अशा चांगल्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या, कचरा वगैरे सगळं करणं हे शोभत नाही आपल्याला. आणि या साईडला पण ठेवल्या आहेत, इथे पण बाटल्या आहेत बघा, समोर पडलेल्या बाईक्स पार्क तिथे पण आहेत आणि इथे पण आहेत. तर ही आता कोण माणसं करतात, त्यांनी जरा स्वतःला सुधारायला पाहिजे. आता निसर्गा ठिकाणी जाऊन असा कचरा करणं शोभत नाही माणसाला. सो बघा, हे थोडासा एक चांगल्या नोटवरती आम्ही इथून निघतोय. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर कचरा करू नका चांगल्या ठिकाणी, निसर्गाच्या ठिकाणी जाऊन. तर हाच होता मगाशी जो एंट्री पॉईंट होता, आपण इथून निघालो होतो. आणि मेन धरणाच्या इथे सकाळी 6 ते 7 जो आहे तो इथून जातो असा रोड. आणि समोर जो रोड आहे तो कर्जत पनवेलचा आहे, तिथूनच आतमध्ये आहे. तिथून आतमध्ये असा आल्यानंतर हा इथून थोडासा वरती गेल्यानंतर आम्ही ज्या पॉईंटला गेलो होतो तो इथून जाऊ शकतो वरतून. तर मित्रांनो, आम्ही ही व्हिडिओ इथेच संपवतो.
तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. एकमेकांची काळजी घ्या, स्टे पॉझिटिव्ह, बाय बाय.